नमस्कार मित्रांनो, माहिती बुक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डिक्लेरेशन फॉर्म कसा फिलअप करतात ते पाहणार आहोत. ह्या डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला ABC स्कॉलरशिप भरताना अपलोड करावा लागतो, त्यामुळे आज आपण तो डिक्लेरेशन फॉर्म कसा फिलअप करायचा हे पाहणार आहोत. इथे बघू शकता मित्रांनो, माझ्याकडे फॉर्मॅट आहे डिक्लेरेशन फॉर्मचा. तुम्हाला जर हा फॉर्मॅट हवा असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तिथून याला डाउनलोड करू शकता. इथं सर्वप्रथम मी श्री डॅश डॅश, आता इथे तुमच्या वडिलांचं नाव किंवा कुटुंबप्रमुखाचे नाव टाकायचे, वडील नसेल तर आईचे नाव टाकू शकता. त्यानंतर राहणार तुमच्या गावचे नाव येईल, तालुका येईल इथे, आणि इथे जिल्हा येईल. त्यानंतर येथील कायमस्वरूपी रहिवासी असून मला एकूण, तर तुमच्या वडिलांना एकूण किती अपत्य आहेत ते इथं टाकायचं आहे. तुम्हाला समजा एक भाऊ आहे तर तुम्ही इथं दोन, तुम्हाला पकडून तुम्ही दोन अपत्य आहेत तर दोन इथं टाकायचं आहे. त्यानंतर त्यापैकी डॅश डॅश मुलं व मुली आहेत. समजा तुम्हाला एक बहीण असेल तर इथं बहीण आणि तुमचं वन एक एक येईल आहेत. डॅश डॅश हा प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाची लाभार्थी अपत्य आहे. इथे तुमचं नाव येणार आहे मित्रांनो, इथे नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही कितव्या क्रमांकाचे लाभार्थी आहात. समजा याच्या आधी जर तुमच्या भावाने ABC स्कॉलरशिप घेतली असेल तर तुम्ही द्वितीय क्रमांकाला येईल, त्यामुळे द्वितीयवर तुम्हाला क्लिक करावे लागेल. नाहीतर समजा याच्या आधी कोणीच स्कॉलरशिप घेतली नसेल तर तुम्ही प्रथम क्रमांकाला येणार, तुम्हाला प्रथम क्रमांकावर टिक करायचे आहे. त्यानंतर तो ती डॅश डॅश या महाविद्यालयामध्ये, इथे तुम्हाला महाविद्यालयाचं तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. जसे तुम्ही BE असाल, डिप्लोमाला, BCOMला, ज्याला काही असेल त्या महाविद्यालयाचं तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. त्यानंतर डॅश डॅश या अभ्यासक्रमांत शिक्षण घेत असून, तर इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं तुम्ही कुठल्या वर्षाला आहात. समजा TEला असाल, BE सेकंड इयर, तर फर्स्ट इयर असाल ते इथं पहिला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही BCOM असाल, किंवा BSc असाल, समजा तुम्ही डिग्रीला असेल तर तुम्हाला IT असेल, मेकॅनिकल, सिव्हिल, तर तुम्हाला हे तर फिलअप करायचं आहे. आणि त्यानंतर पुढे तो ती डॅश डॅश या शिष्यवृत्ती योजनेकरता अर्ज करीत आहे. म्हणजे कोणत्या योजनेकरता अर्ज करता येईल, जसं की ABC साठी आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी आपण अर्ज करतो, तर त्या योजनेचं नाव तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. त्यानंतर खाली बघू शकता योजनेकरता अर्ज करते, त्या यापूर्वी माझ्या कुटुंबातील एकूण डॅश डॅश अपत्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे, त्यांची नावे. तर तुमच्या कुटुंबात याच्या आधी जर समजा तुमच्या भावाने ABC घेतली असेल तर एक टाकायचं आहे. समजा याच्या आधी दोघांनी घेतली असेल तर दोन टाकायचं आहे. पण इथं जर समजा तुम्ही दोन टाकला, दोन भावाने तुमच्या किंवा एक बहीण भावाने जर लाभ घेतला असेल तर तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही, कारण फक्त दोन लोकच ABC स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा पण तुम्ही लक्षात ठेवा की जर दोनपैकी जास्त असतील तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही आहे. तर त्यानंतर इथे तुम्हाला टाकायचं, तुमच्या भावाने जर समजा लाभ घेतला असेल तर तुम्ही इथे एक टाकायचं आहे आणि त्यानंतर भावाचं नाव इथे टाकायचं आहे, किंवा बहिणीने घेतला असेल तर बहिणीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर हे खाली वाचू शकता, वरील सर्व माहिती पूर्णत खरी असून त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. आणि याच्यात काही खोटं आढळल्यास तुमची शिष्यवृत्ती तुम्हाला शासनाला व्याजासकट परत करावी लागेल, असे याच्यामध्ये दिलेले आहे. हे तुम्ही वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली तुमच्या इथं पालकाची सही करायची आहे, तुमची इथं सही करायची आहे, विद्यार्थ्याची सहीच्या जागी दिनांक टाकायचे आणि ठिकाण टाकायचं. अशा प्रकारे तुम्ही हा डिक्लेरेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हा अपलोड करायचा आहे. 200 KB साईज याची ठेवायची आहे आणि तुम्ही ज्यावेळी स्कॉलरशिप भरता त्यावेळी ह्याला अपलोड करायचं आहे.